नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये मध्ये आपलं मनापासून स्वागत सध्या बाजारात मुबलक प्रमाणात आवळे उपलब्ध आहेत आज आपण आहोत वर्षभर टिकणारा बहुगुणी मोरावळा आपल्याला कधी पित्त झालं किंवा पित्तामुळे मळमळत असेल एखाद्या वेळेस अपचनाचा त्रास जाणवत असेल अशा वेळी आपण हा मोरावळा खाऊ शकतो आपल्याला लगेच आराम मिळतो मोरावळा बनवायची पद्धत अगदी सोप्या आहे फक्त दोनच साहित्यात तयार होतो हा मोरावळा आपण एक वेळ करून हवाबंद काचेच्या बरणीत भरून वर्षभरासाठी ठेवू शकतो चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया मोरावळा करण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे घेताना आपण फ्रेश घ्यायचे आहेत आवळे मी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुतले आणि त्यानंतर कॉटनच्या स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करून घेतलेले आहेत आपल्याला आवळे कोरडे करूनच घ्यायचे आहेत कुकरच्या तळाशी मी ग्लासभर पाणी घातलंय आणि त्यावर एक स्टँड ठेवलंय स्टँडवर मी कुकरचा डबा ठेवलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये आपण हे वाफेवर शिजवून घेणार आहोत डब्यामध्ये पाणी पडू नये म्हणून आपण एक असं झाकण ठेवायचं आणि आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि आपण कुकर गॅसवर ठेवून मिडियम फ्लेमवर याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मगच आपण कुकरचं झाकण जा काढूया आणि मग पुढची तयारी करूया तुम्ही हे आवळे कुकरमध्ये न उकडता मोदकाच्या चालणीवर ठेवून मीडियम फ्लेमवर दहा मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ शकता कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकरची वाफ जाऊ दिली आणि त्यानंतर मी कुकरचा डबा बाहेर काढला आवळे थोडा वेळ थंड होऊ दिले आवळे बऱ्यापैकी गार झालेल्या आहेत आपण याला सहज हात लावू शकू इतपत ते गार झालेले आहेत आता आपण या आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेणार आहोत बघा आपले आवळे वाफेवर अगदी छान उकडले गेलेले आहेत पाकळ्या सहज मोकळ्या होत आहेत अशा आपण आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला जेव्हा मोरवळा खायचा असतो तेव्हा आपण एक दोन पाकळ्या सहज काढून घेऊ शकतो अख्खा आवळा वाया जात नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अख्ख्या आवळ्याचा देखील मोरावळा करू शकता बघा इथे मी सगळ्या आवळ्यांच्या अशा मोकळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि हा आवळा देखील अगदी छान कोरडा आहे आता आपण पुढची तयारी करूया मोरावळा करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे गॅसची फ्लेम मी लो टू मिडीयम ठेवलेली आहे यामध्ये आपण मोकळ्या करून घेतलेल्या आवळ्याच्या फोडी घालूया आपण इथं अर्धा किलो आवळा घेतलेला आहे त्यासाठी आपण अर्धा किलो साखर घालणार आहोत आपण आधी साखरेचा पाक तयार केलेला नाही आहे आपण इथे डायरेक्टच साखर घालणार आहोत आवळ्याच्या ओलाव्यामुळे साखर आपोआप विरघळली जाते आणि मग साखरेचा पाक तयार होतो आपण यात एकही थेंब पाणी घालणार नाही आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि साखर आणि आवळे अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं जसजशी साखर आणि आवळे गरम होतील तशीही साखर विरघळू लागेल आणि आपोआपच पाक तयार होईल साखर आणि आवळे मिक्स करायला घेऊन जवळपास पाच ते सहा मिनिटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता साखर हळूहळू विरघळते आणि ती पातळ होते अजून पूर्णपणे साखर विरघळली नाहीये अजून थोडा वेळ आपण ढवळून घेऊया बघा जवळपास दहा मिनिटांनंतर साखर पूर्णपणे आहे आणि आता आपला पाक तयार झालेला आहे आपण मीडियम फ्लेमवर हे मिश्रण जवळपास तीस ते पस्तीस मिनिटं तरी शिजवून घेणार आहोत जोपर्यंत याला हलका सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत किंवा हा पाक मधासारखा घट्ट होत नाही तोपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये आपण असं चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे कडेचा पाक आपण आतमध्ये काढून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पाक आपल्या बऱ्यापैकी शिजलेला आहे आवळ्याच्या फोडी देखील आधीपेक्षा आळलेल्या आहेत पहा पण आपल्याला हव्या तितक्या त्या अजून शिजलेल्या नाही आहेत मीडियम फ्लेमवर आपण हा पाक असाच अजून शिजवून घेऊया जोपर्यंत त्याला हलका सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत कढई गॅसवर ठेवल्यापासून आतापर्यंत जवळपास चाळीस मिनिटं झालेल्या आहेत चाळीस मिनिटं मी हा मोरावळा शिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता याचा हलका रंग बदललेला आहे बघा फोडी देखील सोनेरी रंगावर शिजल्या गेलेल्या आहेत इतका रंग येईपर्यंत आपण हा मोरावळा शिजवून घेणार आहोत आणि तुम्ही पाकाचा रंग देखील पाहू शकता मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ हे शांत होऊ द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा गॅस बंद केल्यानंतर पाक पूर्णपणे शांत झालेला आहे तुम्ही पाहू शकता पाकाला इतका रंग येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत आता जरी तुम्हाला हा पाक पातळ वाटत असेल तरीही गार झाल्यावर तो आपोआपच घट्ट होणार आहे आणि आवळा आणि पाक एकजीव होईल आपला मोरावळा तयार आहे इतपतच आपण मोरावळा शिजवून घेणार आहोत एवढा मोरावळा शिजवण्यासाठी मला बरोबर चाळीस मिनिटं लागलेल्या आहेत तुम्हाला पाच दहा मिनिटं कमी अधिक लागू शकतात आता आपण मोरावळा पूर्णपणे गार होण्याची वाट पाहूया हे गार झाल्यानंतर आवळा आणि पाक एकजीव होणार आहे आपण तयार करून घेतलेला मोरावळा आता पूर्णपणे गार झालेला आहे हा मोरावळा मी रात्री शिजवला होता आणि आता मी सकाळपर्यंत त्याला गार होऊ दिलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण बघूया बघा मोरावळा अगदी छान एकजीव झालेला आहे आवळा आणि पाक अगदी एकजीव झालेला आहे मधापेक्षा पाक थोडासा घट्ट झालेला आहे आपला परफेक्ट मोरावळा तयार आहे आपण आवळ्याच्या फोडी तयार करून घेतल्यामुळे आपल्याला जर एक दोन फोडी हव्या असतील तर त्या आपण चमच्याने सहज काढू शकतो आता आपण तयार मोरावळा सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आपण मोरावळा करताना एकही थेंब पाण्याचा वापर केलेला आहे हा मोरावळा वर्षभर अगदी सहज टिकतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हा मोरावळा खाऊ शकतं मोरावळा जितका जुना तितका जास्त गुणकारी होतो अशाच पद्धतीने मोरावळा तुम्ही घरी करून पहा तुम्हाला आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा मोरावळा साठवून ठेवण्यासाठी आपण काचेची बरणी घ्यायची आहे वरणी आधी स्वच्छ धुवायची आणि ती पूर्ण कोरडी करून घ्यायची आणि मगच त्यामध्ये मोरावळा भरून ठेवायचा आहे मोरावळा काढताना अजिबात ओला चमचा घालायचा नाहीये आणि कडेला लागलेला पाक पण आपण पुसून काढायचा आहे आणि बरणी स्वच्छ ठेवायची आहे मग आपला मोरावळा वर्षभर आरामात टिकतो बरणीच्या कडेला लागलेला पाक पेपर किंवा कॉटनच्या स्वच्छ कपड्याने पुसून काढायचा आणि बरणीला झाकण लावून बरणी बाजूला ठेवून द्यायची माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद